आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले, काका आणि नाना यांनी सामान्य माणसामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी कशी ठेवावी हे चांगलंच त्यांना ठाऊक होतं. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला मिळत नाही त्या गोष्टी काकांकडून शिकायला मिळाल्या. अशा प्रतिक्रिया देऊन चितळी यांच्या रक्षा विसर्जनावेळी विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण लाड, काकांनी दूध व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले. भैया वाळवेकर, परिसरासाठी काय केले पाहिजे याची त्यांना जाणीव होती. तासगाव पंचायत समिती माजी सभापती विजयअण्णा पाटील, धवल क्रांतीच्या माध्यमातून भरपूर काम केलं आहे. सामाजिक बांधिलकी आजपर्यंत जपत आले. माजी आमदार शरद पाटील, दुग्ध व्यवसायामध्ये काम करणाऱ्या सर्व घटनांना प्रेरणा दिली. एक यशस्वी उद्योजक म्हणून घडताना त्यांनी सामाजिक भान राखले. आदर्श उद्योजकापासून आपण प्रेरणा घेणे आवश्यक. क्रीडा विभाग मोहन पाटील सर, खेळाडूंना ते नेहमी मार्गदर्शन व प्रोत्साहन देत. माजी पंचायत सदस्य संदीप सूर्यवंशी, दूध उत्पादकांचे ते दैवत होते. इतर सर्व घटनेत त्यांचा पुढाकार असायचा. वकील संघटनेकडून ही श्रद्धांजली वाहण्यात आली. महेंद्र लाड म्हणाले, व्यवसायात त्यांनी झोकून दिले. काम करत असताना भागाचा विकास कसा होईल हे त्यांच्या नेहमी डोळ्यापुढे असायचे. धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने बाळासाहेब चोपडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, आमचे आणि काकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिक्षण क्षेत्रावरील त्यांचे प्रेम अफाट होते. रघुनाथ देसाई, त्यांच्याकडे एक दूरदृष्टी होती. चिकाटीने ते व्यवसाय करायचे. भिलवडी स्टेशनचे विलास यादव, बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. वसंतदादा दूध संघाचे चेअरमन विष्णुपंत चव्हाण आटपाडी, रोटरीचे डॉक्टर सुहास जोशी, जायंटचे डी आर कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, बाळासाहेब कुलकर्णी, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बी डी पाटील, मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी, कृष्णाकडचे अमोल वंडे, कर्मवीर पतसंस्थेचे ए के चौगुले, मुल्ला सोनाई उद्योग समूहाचे माणी पत्रकार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार महावीर मदवांना, काकासाहेबांचे पुतणे श्रीकृष्ण चितळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मौसम वांकर, सेवन स्टार न्यूज, नागठाणे.